के किचन्स मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते आहे शेंगदाण्याची आमटी। उपसल आपण खात होती शेंगदाण्याची आमटी, आज मी तुम्हाला दाखवते। चला तर मग आपण साहित्य बघूया। मी आता इथे ना हे शेंगदाणे वाटीवर शेंगदाणे घेऊन रात्री भिजत घातलेले आहे आणि आता हे मी कुकर मध्ये चार शिट्या घालून शिजून घेतलेत आणि ते शेंगदाण्याचं हे पाणी आहे बघा शिजत ठेवलेले ना, हेच आता आपण आमटीत घालणार आहोत। आणि ह्याच्यात आता हे खोबरं मिरची पावडर, फोडणीसाठी जिरं आणि ते वाटणात घालायला थोडंसं गूळ आणि एक बोट चिंच जराशीने गूळ आणि सॉल्ट, नमक, उपासाचं मीठ, थोडं साहित्य आहे, जास्त नाही साहित्य। आता आपण वाटण करून घेऊया। आता मिक्सरमध्ये आपण हे खोबरं, किसलेलं खोबरं वाटून घेऊया। त्याच्यात आपण चिंच गूळ टाकणार आहोत त्याच वाटणात आणि हे चिंच गूळ टाकणार आहे वाटून घेऊया। हे बघा हे वाटण, हे मी आता वाटण वाटून घेतले खोबरं। आता आपण गॅस चालू करूया। गॅस चालू केला आहे, तेल टाकूया जरा। फोडणीला आपण तेल घालूया, गरम होऊ द्या गरम होऊ। जास्त नाही तेल, पण एक दोन चमचाच झाले तेल। जिरं तडतडायला पाहिजे तेवढंच तेल, कारण शेंगदाण्यात तेल असतंच ना। मी आता हे तेल तापलं की आपण ह्याच्यात जिरं टाकणार। हे बघ जिरं मी किती एक चमचा घेतलंय जिरं, ते टाकणार आपण त्याच्यात। जरा गरम होते तेल, मी जिरं टाकलं त्याच्यात। जिरं तडतडते, आता आपण हे शिजलेले हे आहेत ना शेंगदाणे शिजलेले, ते टाकणार आहोत आपण त्याच्यात। आपले शिजलेले आहेत शेंगदाणे, फक्त त्याच्यात हे टाकून आपण मसाला टाकणार। आता हा मसाला जो आपण घेतलाय ना एक चमचा, एक दीड चमचा टाकू बघा, एक चमचा मसाला आणि हा अर्धा चमचा आपण याच्यात टाकून मीठ टाकणार आहोत आपण चवी पुरतं। आणि ह्याच्यात आपण हे आणि ओतून थोडं शिजायला ठेवणार, मसाला शिजू देत जरा। ते आपण हे पाणी घेतलेलं शेंगदाणे शिजलेलं पाणी काढून ठेवलेलं आहे ना, तेच आपण याच्यामध्ये ओतू थोडा वेळ शिजू देऊ दे, मग वाटण घालूया आपण। आता याच्यात आपण सगळंच घातलंय, जिऱ्याची फोडणी दिली, त्याच्यात मीठ घातलं आणि हे शेंगदाणे टाकले आणि मिरची पावडर टाकली दीड चमचा। आता हे चांगलं जरा म्हणजे त्याला ह्याला लागू दे शेंगदाण्याला मसाला लागू दे, मग आपण ह्याच्यात हे करणार खोबरं टाकणार वाटण टाकणार त्याच्यात। तोपर्यंत झाकून ठेवूया जरा वेळ, एक दोन चार मिनिटं आपण हे झाकून ठेवूया। मस्त कलर आलं आणि आता ते शिजले मसाला म्हणजे लागला ना। आता हे वाटप टाकायचंय आपल्याला त्याच्यात। ही शेंगदाण्याची आमटी आहे ना, आपल्याला किती पातळ हवी त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं त्याला, कारण वरीच्या भाता बिता बरोबर ही खाता येते ना। हे बघा थोडं पाणी घालते आपण, हे बघा आता आपली आमटी तयार आहे। हे बघा ही जरा आता हे वाटप टाकले ना त्याला तेवढी एकदा दोनदा उकळी येऊ दे, दोन तीन उकळे येऊ दे की मग काढायचा गॅस बंद करायचा।
आणि ह्याच्यात तुम्हाला कोथिंबीर मी टाकते थोडी कोथिंबीर, तुम्हाला जर नसेल कोथिंबीर टाकायची तर नाही टाकली तरी हरकत नाही, तुम्हाला टाकायची नसेल तर टाकू नका, मी जराशी टाकते। टाकली तर कोथिंबीरीचा सुगंध मस्त येईल पण येतो, पण काय काय जण हे नाही खात ना, मग त्यांनी नाही टाकली तरी चालेल। तयार झाली बघा, मी एवढं ठेवलंय पाणी, पण तुम्हाला अजून हवं तर थोडं पाणी टाकायला हरकत नाही। आता आपली ही आमटी तयार आहे, आता मी गॅस बंद करते। कलर बघ किती छान आलाय, फक्त मी मिरची पावडर टाकली आणि दुसरं काही नाही टाकलं त्याच्यात, खोबरं आणि मिरची पावडर, अतिशय सुंदर कलर आहे ना, कलर बघ किती सुंदर आलाय। आपली रेसिपी आता आपली करून तयार आहे, तर बघा तुम्ही करा, ट्राय करा आणि बघा तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी। आणि आमच्या ह्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बघा करून तुम्ही, आणि आम्हाला रिप्लाय द्या कशी वाटते तुम्हाला रेसिपी ती।